नमस्कार मंडळी, तहसील कार्यालय अचलपूर तर्फे आपला स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. या दिवशी संपूर्ण भारतभर भारत माता की जय तसेच वंदे मातरम हे नारे गुंजू लागले. भारत माता की जय, भारत माता की जय. हा भारत भारतात संपूर्ण भारतात कार्यक्रम राबवण्यात येत आहे. भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी देशभक्तांनी आपले योगदान दिले आहे त्यांच्या आठवण आपण आपल्या पुढील पिढीत राहावी याकरिता आपण हा 75वा उत्सव साजरा करत असतो. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. त्यासाठी आपल्या देशातील अनेक पुरुषांनी महान कार्य केले. महात्मा गांधींनी सत्य आणि अहिंसेचा संदेश जगभर पसरवला, परंतु आज आपल्याला अहिंसेचा स्वीकार. माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मिळावा असे सिंह गर्जना करणारे भारताचे असे कणखरपणे ब्रिटिशांना सांगणारी रणरागिणी म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. रक्तबंबार असताना सुद्धा त्यांनी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ब्रिटिशांशी लढा दिला. त्या रणरागिणीला माझा मानत आहे. तुम्ही आजादी दिला असे म्हणत आपण स्वातंत्र्य मिळवले. या स्वातंत्र्यात आपण तिरंगा फडकून आपण भारत देशाचा मान उचलूया. भारत माता की सर्व नागरिकांमध्ये असलेली समता, ती समता हरवली आहे, ती बंधुता हरवली आहे. जे संपूर्ण सर्वधर्मीयांमध्ये जी एकता होती, जी ताकद होती, जी बंधुता होती, ती आज म्हणजे कुठेतरी हरवलेली आहे. ज्या एकतेच्या जोरावरती आपण स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, ती एकता कुठेतरी हरवलेली आहे. हा आपण 75वा स्वातंत्र्यता दिन साजरा करत आहोत. मित्रांनो, आपण स्वातंत्र्यता दिन प्रजासत्ताक दिन थोर महात्म्यांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजरा करतो. त्या कशासाठी करतो? परिसर, आपली शाळा, आपले कार्यालय आपण स्वच्छ ठेवले पाहिजे. रस्त्यात कुठेही थुंकू नये. प्लॅस्टिक बॉटल, प्लॅस्टिकचा कचरा रस्त्यावर फेकू नये. आणि या स्वच्छतेसाठी केवळ आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर हॅलो. अनेक क्रांतिकारांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन आपला भारत देश स्वतंत्र केलेला आहे. त्यांच्या या कार्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. गेल्या 75 वर्षामध्ये आपल्या देशाने खूप मोठ्या प्रमाणात सर्व क्षेत्रात प्रगती केलेली आहे. आपल्या महिला आज जिल्हाधिकारी पदावर पोहोचलेल्या आहेत, अंतराळात पोहोचलेल्या आहेत. एवढंच नाही तर आपल्या देशाचे सर्वोच्च स्थान असलेल्या राष्ट्रपती आपल्या भारताला स्वातंत्र्य होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाली. तर खरोखरच या बाबतीमध्ये आपण जो विकास साधला तो विकास साधल्यामुळे तर आपल्या भारतीय संविधानामुळे आणि भारतीय संविधानाने आपल्या जनसामान्यांना व आपल्या प्रत्येक भारतीयांना दिलेले जे अधिकार आहे ते सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर आपल्या भारतीय संविधानाने आपल्या जनसामान्य सकल भारत देशा जय घोषाचा नाद पोहोचला उंच उंच आकाशा मानाचा हा मुद्रा हो द्या सकल भारतीय. काही कर्तव्य सुद्धा दिली आहेत. ती कर्तव्य पण आपल्याला जाणून घेतले पाहिजे आणि त्याचे अनुसरण केले पाहिजे. ती कर्तव्य कोणती आहे ते जाणून घेऊया. भारतातील सर्वोच्च संस्थाने राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रप्रेम यांचा आपण सर्वांनी सन्मान करावा, हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. स्वतंत्र भारताच्या स्त्रियांच्या सन्मानाच्या विरुद्ध असणाऱ्या सर्व जुन्या रीतिरिवाजांचा प्रसार आपण त्याग केला पाहिजे, हे सुद्धा आपल्या
गौरवशाली परंपरेचे जपन करून त्याचा जोपासना करावी हे आपले कर्तव्य आहे। नैसर्गिक साधन संपत्ति जसे वने नदी अभयारण्य वन्य प्राणी या सगळ्यांचा आपल्याला विकास आणि त्यांचं जतन करायचं आहे जेणेकरून निराळा शेता दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना केली पाहिजे हे सुद्धा आपलं एक कर्तव्यच आहे। आपण अहिंसात्मक वर्तन करावे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे। आपला विकास करायचा आहे त्याचबरोबर आपल्या गावाचा व आपल्या देशाचा सुद्धा विकास करायचा आहे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे। आपल्या मुलांना 14 वर्ष वयोगटातील मुलांना शाळेत पाठवावे त्यांना शिकावे हे सुद्धा आपले कर्तव्य आणि जबाबदारी आहे। मागणी जी एकूण आहे जो ते पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला दिलेला आहे। आपण निर्धार करू का कशाचा निर्धार सेवेचा निर्धार आपले हक्कांसोबत कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याचा निर्धार देश सेवा करण्याचा निर्धार परिसर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार वृद्धांना मदत देण्याचा अधिकार अनेकता में एकता है भारत की विशेषता है अनेकता में एकता है भारत की विशेषता है। सुद्धा अचलपूर तहसील कार्यालय नायब तहसीलदार सोळंके साहेब आहेत। आज संपूर्ण भारतात जर तुम्ही पाहत असाल की हर हर तिरंगा घर घर तिरंगा चालू आहे पण या ठिकाणी रग रग तिरंगा असा उपक्रम राबवला जात आहे। सर आजचा तुम्ही जो पथनाट्यच्या माध्यमातून जो कार्यक्रम राबवताय यातून सर्वसामान्य नागरिकाला तुम्ही कोणता संदेश देत आहे जी? सर्वसामान्य नागरिकांच्या स्वस्फूर्तीने त्यांनी तिरंगा असा त्यांच्या घर घर तिरंगा हा लावावा याकरिता तसेच आपले त्यांचे जे संविधानाने त्यांना कर्तव्य दिलेले आहे अधिकार दिलेले आहे याबद्दलची त्यांची जागृती व्हावी त्यांनी त्या स्वतःच्या घराचा स्वतःसोबत स्वतःच्या शहराचा हा विकास होण्याकरिता त्यांचं योगदान राहावं त्यांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा जेणेकरून सर्वांचं त्यात सहकार्य लाभल्यास आपले पूर्ण शहर स्वच्छ होईल याकरिता तहसील कार्यालयातर्फे हे पथनाट्य राबवण्यात येत आहे। त्या पथनाट्यातून अमृत महोत्सवानिमित्त जनजागृती करणे हा मुख्य उद्देश आहे त्याच्यासोबतच लोकांमध्ये जे आहे घर घर तिरंगा लावावा याकरिता जागृती करण्याचा हा तहसील कार्यालयातर्फे केलेला प्रयत्न आहे।